अमरावती जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम तरुणाने एका उच्च शिक्षित हिंदू मुलीशी जबरदस्तीने विवाह लावल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते अनिल बोंडेंनी केला. दरम्यान पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं बोंडेंनी म्हटलंय. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा विवाह झाला ती संस्था आणि वकीलही बोगस असल्याचा आरोप बोंडेंनी केलाय. दुर्दैव यासाठी पोलिसांचं म्हणावं लागतं की दोन नंबरचे धंदे करणारे हे जे लोक आहे त्यांच्याशी सातत्याने काही ठाणेदार संलग्न आहेत आणि त्यामुळं कोणी जर तक्रार घेऊन गेला तरी त्याची बोळवण केली जाते आणि म्हणून हे शासनाने माझी गृहमंत्री देवेंद्रजींनाही विनंती आहे की या अमरावती जिल्ह्यामध्ये लव जिहादचे हे प्रकरण आहे त्यासाठी गंभीरतेने जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण आणि कमिशनर ऑफ पोलीस अमरावती यांना सक्त निर्देश द्यावे. अमरावतीत लव जिहाद झाल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केलेला आहे. एका उच्च शिक्षित तरुणीशी मुस्लिम तरुणाने विवाह केला असं ते म्हणाले. त्या तरुणीची प्रकृती बिघडली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं सुद्धा अनिल बोंडे म्हणाले. अमरावतीमध्ये हा सगळा प्रकार झाला, ज्या संस्थेमध्ये विवाह झाला ती संस्था आणि तिथले वकीलही बोगस असल्याचा आरोप अनिल बोंडे यांच्याकडून करण्यात आलाय. आणि याविषयी बोलण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे आपल्या बरोबर आहेत. नितेशजी, अमरावतीमध्ये लव जिहादचा आरोप करण्यात आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? तसं या विधिमंडळामध्ये आम्ही आग्रह केला होता की महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा हा अतिशय कडक करायला हवा, कारण का अशा पद्धतीचे प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राजरोज पद्धतीने घडत आहेत. आजच सकाळी अजून एक मी कोल्हापूरची एक घटना पाठपुरावा सकाळपासून करतोय. म्हणून अशा पद्धतीने सातत्याने मुलींना टार्गेट करून आणि त्या लोकांना त्याची फसवणूक करून त्यांचं भविष्य खराब करण्याचं जे काम करतायत, ही हिंमत तोडण्याची मला असं वाटतं फार गरज आहे. आपण एक केस टू केस बघण्यापेक्षा अगर आपण एक कायदाच कडक आणला, जसं उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटका ह्या सगळ्या अन्य राज्यांमध्ये आहे, इथे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची हिंमतच ह्या मुलांना होत नाही. म्हणून जोपर्यंत हा आपण कायदा कडक करत नाही तोपर्यंत अशा काही घटना थांबणार नाही. माझा विश्वास आहे की जसं फडणवीस साहेबांनी आम्हा लोकांना विश्वास दिलाय की येणाऱ्या काळामध्ये हा धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये कडक होईल आणि अशा सगळ्या घटना निश्चित पद्धतीने बंद होतील असा माझा विश्वास आहे. नितेशजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. भाजप नेते अनिल बोंडेंनी हा आरोप केलेला आहे. अमरावतीमध्ये लव जिहाद झाल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केलेला आहे. एका उच्च शिक्षित हिंदू तरुणीशी मुस्लिम तरुणानं विवाह केला आणि आता त्या तरुणीची प्रकृती बिघडल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे.